नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज हळदीचं पाणी याविषयी बघणार आहोत. हळद सहसा कोणालाही दुष्परिणाम करीत नाही, मात्र थोडी अधिक मात्रा झाल्यास पोटात अस्वस्थता, मळमळ, चक्कर येणं, अतिसार निर्माण होणं इत्यादी होऊ शकतात. सर्वप्रथम आपण हळदीचं पाणी कसं तयार करायचं याची पद्धत बघूया. साधारणतः अर्धा ते पाऊण ग्लास कोमट पाणी आणि त्यात चिमूटभर हळद, त्याच्यामध्येच अर्धा लिंबू हे मिश्रण तयार करावं आणि गरजेनुसार चवीनुसार त्याच्यामध्ये मध टाकावं. सकाळी उपाशीपोटी आपण हे पाणी सेवन करू शकतो. असं हळदीचं पाणी शरीरातील सूज कमी करण्यासाठी मदत करतं. त्यात असणारे घटक कॅन्सरला निर्माण होऊच देत नाही, म्हणजेच कॅन्सर प्रतिबंधक असतात. रक्त शुद्ध करण्यासाठी हळदीसारखं उत्तम औषध नाही. असं प्राशन केलेलं पाणी आपली स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढवतं, पचनक्रिया सुधारतं. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी रोज सकाळी उठल्यानंतर अशा हळदीच्या पाण्याचे सेवन केले असता रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. अशा या हळदीच्या पाण्यामुळे शरीरातील अनावश्यक विषतत्व बाहेर टाकली जातात. कोमट पाण्यात हळदीचं प्रमाण एक चिमूटभर असणं हे आवश्यक आहे. अधिकाधिक 1.5 ग्रॅम एवढं प्रमाण आपण एका दिवसाला घेऊ शकतो. वैद्यकीय सल्ल्यानेच अधिक प्रमाण आपण सेवन करावं, अन्यथा चिमूटभर हेच त्याचं प्रमाण आहे. अशा पद्धतीने प्रमाणबद्ध हळदीच्या पाण्याचं सेवन केल्यास निश्चित आपल्याला आरोग्य लाभू शकतं. धन्यवाद.